नमस्कार, मी गिरीश निगम विद्गुजे. आमच्या खास कार्यक्रमात आपल्या सर्वांचं स्वागत. विविध विकारांविषयी चर्चा करून आपण उपचार पद्धतीविषयी माहिती जाणून घेत असतो. आज आपण चर्चा करणार आहोत मान, कंबर आणि गुडघेदुखीसाठी बाह्य उपचार या विषयावर. या विषयावर आणि या सखोल विविध अंगाने चर्चा करण्यासाठी आमच्या स्टुडिओमध्ये आले आहेत या विषयातील तज्ज्ञ रमाकांत देवरुखकर. आणि त्यांच्या स्टुडिओमध्ये मी स्वागत करतो. सर, स्वागत आहे तुमचं. नमस्कार. विषयाकडे वळण्यापूर्वी मी रमाकांत देवरुखकर यांची थोडक्यात ओळख करून देतो आणि एकूणच चिकित्सा वेलनेसच्या कारकिर्दीवर आपण प्रकाश जोड टाकूया. अयम मे हस्तो भगवान, अयम मे धर्मात्र, अयम मे विश्व भेषज जोयम शिव भीम मर्शन. म्हणजेच भगवंतच आहे माझा हा हात, अत अति श्रेष्ठतम आहे हा, सर्व औषधमय आहे हा हात, कल्याणमय आहे याचा स्पर्श. हजारो वर्षांपूर्वीच्या प्राचीन ग्रंथामधून निरोगी आरोग्याचा मूलमंत्र सांगितला आहे. चिकित्सा वेलनेसचे संस्थापक रमाकांत देवरुखकर प्राचीन विद्येचा सखोल अभ्यास करतायत. महाअवतार बाबाजी यांनी डॉक्टर राम भोसले यांना मार्गदर्शन केलं. त्यांनी पुढे भाऊसाहेब देवरुखकर यांना ही विद्या शिकवली. वडिलांकडून आणि डॉक्टर भोसले यांच्याकडनं रमाकांत देवरुखकर यांनी ही प्राचीन विद्या अवगत करून घेतली. आणि तिचा उपयोग लोककल्याणासाठी व्हावा या उद्देशानं त्यांनी 1984 मध्ये चिकित्सा वेलनेसची स्थापना केली. आज राज्यभर वेलनेस चिकित्साची अनेक क्लिनिक्स आहेत. चिकित्सांच्या मूल्याधिष्ठित नीतीतत्वावर मार्गस्थ होत डॉक्टर अक्षरा रमाकांत देवरुखकर यांनीही आयुर्वेद शास्त्राचा सखोल अभ्यास करत बाह्योपचार विद्या शिकून घेतली. बाह्योपचार ही विद्या अधिकाधिक लोकांनी शिकून तिचा भारतासह जगभरामध्ये प्रसार व्हावा, त्यायोगे लोकांचं आरोग्य निरोगी व्हावं, हीच तळमळ, हेच ध्येय चिकित्सा वेलनेस ग्रुपने डोळ्यासमोर ठेवलंय. चला, एकम होण्याच्या दृष्टीनं एक सकारात्मक पाऊल टाकूया. तुम्हालाही रमाकांत सरांना काही प्रश्न विचारायचे असतील तर तुम्ही 022 हा कोड आणि नंबर आहे 7105516 या क्रमांकावर फोन करू शकता आणि प्रश्न विचारू शकता. सर, आपण चर्चेला सुरुवात करूया. सुरुवातीचा प्रश्न आहे की मान, कंबर आणि गुडघेदुखीची लक्षणं काय असतात? बरं, काय आहे की आता हे आजचा जो विषय आपला मान, कंबर आणि गुडघेदुखी, तर जेव्हा मान दुखायला लागते त्यावेळी वेगळी लक्षणं दिसतात, कंबर दुखीची लक्षणं आणि गुडघेदुखीची लक्षणं. आता मान दुखीची जी लक्षणं तुम्ही जे विचारलं की मान दुखते त्यावेळी काय काय लक्षणं, किंवा मानेच्या भागामध्ये जेव्हा काही दोष निर्माण होतो त्यावेळी आपल्याला डोकेदुखी होऊ शकते, मान स्टिफ होऊ शकते, मान वळवताना त्रास होतो, मानेपासून खांद्यापर्यंत वेदना जाऊ शकतात, हातामध्ये वेदना जाऊ शकतात, हातामध्ये मुंग्या येऊ शकतात, हातामध्ये अशक्तता वाटते, कधी कधी गिडीनेस येतो, चक्कर येते. खरं मानेच्या मणक्यामध्ये, म्हणजे पाठीचे जे मणके आहेत आपले 33 मणक्याची जी साखळी आहे त्यात मानेमध्ये 7 मणके येतात आणि त्यांना खरं मानेच्या मणक्यामध्ये, म्हणजे पाठीचे जे मणके आहेत आपले 33 मणक्याची जी साखळी आहे त्यात मानेमध्ये 7 मणके येतात आणि त्यांना संपूर्णपणे नव्ज आणि स्नायू यांचं जाळं तिथे पसरलेलं आहे. आणि तिथे जर कुठलाही सूज आली किंवा दोन मणक्यांच्या मध्ये जी गादी असते ती जर तिथे काही कालांतराने तिथे दाब पडतो आणि त्यामुळे सुद्धा तिथे नर्वचं इरिटेशन होऊन अशा प्रकारची आपल्याला लक्षणं दिसतात. आणि मग कंबर दुखीची काय लक्षणं दिसू शकतात? बरं, कंबर दुखीमध्ये काय असतं की कंबर स्टिफ होणे, कंबरेपासून पायापर्यंत वेदना जाणे, कधी एका पायात कधी दुसऱ्या पायामध्ये, त्याला आपण एका पायात गेले तर आपण त्याला सायटिका असं म्हणतो, आणि कधी कधी पायातून चप्पल निघणे, पाय नम पडणे, म्हणजे पायांना मुंग्या येणे, शक्ती नसणे पायामध्ये, पाय बारीक झाल्यासारखा वाटणे, चालतानाच पाय जड होणे, चालता चालता मध्येच थांबावं लागणे, हे अशा प्रकारची लक्षणं दिसतात कंबरदुखीमध्ये. बरोबर. आणि गुडघेदुखीची काय लक्षणं आहेत? बरं, आता गुडघेदुखीची जी लक्षणं आहेत ना त्यामध्ये कसं आहे की आपल्याला समजा उठून चालायचं झालं तर पहिलंच पाऊल टाकल्यावर असं वाटतं की नाही आपलं गुडघा दुखायला लागलाय, जिना चढता उतरता येत नाही, मांडी घालता येत नाही, इंडियन टॉयलेट वापरता येत नाही कारण बसायला गेल्यानंतर अगदी गुडघ्यावर ताण पडतो, चालताना गुडघे दुखायला लागतात, कधी कधी गुडघ्या
अडकल्यासारखं होतो, लॉक होतो आणि मग असं वाटतं की आता पुढे आपण चालूच शकत नाहीये. सूज येते गुडघ्यावर, गुडघ्याच्या समोर, आतल्या बाजूला, मागच्या बाजूला अशी सूज येते. ही सगळी गुडघेदुखीची लक्षणं आहेत. अगदी बरोबर. आणि ही तुम्ही तिघांची जी लक्षणं सांगितलेली आहेत त्याचा आता असा एक वयोगट राहिला नाही. बरोबर. अगदी तरुणाईपासून ते ज्येष्ठांपर्यंत सगळ्यांना याची लक्षणं दिसून येतात. बरोबर. मग या प्रत्येकाची काही कारणं असतील. बरोबर. नक्कीच. कसं आहे की आता मानदुखीची जर कारणं आपण पाहिली तर आता प्रोफेशनल्स म्हणजे आता जे बैठक काम करणारे लोक आहेत ते सतत कॉम्प्युटरचा वापर किंवा लिखाणक असेल, सह्या करत असतील, संगणकाचा वापर जो प्रचंड वाढायला लागला त्यामुळे सतत बसून कामं करणं म्हणजे प्रोफेशनल लोक जे बसून काम करतात त्यामुळे सतत मानेवर एकाच पोझिशनमध्ये ताण पडतो. गृहिणींना सुद्धा किचनमध्ये वाकून काम करण्यामुळे मानेवर ताण पडतो. तर सतत वाकून जे काम करणारे लोक असतात त्यांना मानेच्या भागामध्ये प्रचंड ताण मिळतो आणि त्यामुळे मानेचा आपण जर व्यायाम नाही केला नियमितपणे तर मग आपल्याला मानेचा मुद्दा आहे. म्हणून मला फक्त एक लक्षात आलं की आता मी लोकलमध्ये जेव्हा प्रवास करतो तेव्हा अनेक प्रवाशांची मान ही खालीच असते, हातात मोबाईल असतो. बरोबर. ही डायरेक्शन पण चुकीची असते. चुकीची डायरेक्शन. या अँगलमध्ये मोबाईल आपण पाहत असतात. हल्ली मोबाईलचं फॅड निघालेलं आहे आणि त्यामुळे सुद्धा मानदुखी होते. तसं तुम्ही ट्रेन आणि बसचं जर आपण म्हटलं की तिथे माणसं प्रवास करत असताना झोपत असतात, झोपताना मान तिरपी होते आणि त्यामुळे सुद्धा मानदुखीची होऊ शकते. दोन उषा किंवा लोड घेऊन बऱ्याच लोकांना टीव्ही किंवा झोपणं याची सवय असते त्याने मानदुखी होऊ शकते. मानेच्या भागामध्ये मणक्यांवर अतिरिक्त ताण येऊन त्यामुळे मानदुखी होऊ शकते. ह्या टू व्हीलर चालवणारे जे असतात जास्तीत जास्त हेल्मेट खूप हेवी असेल, चांगल्या क्वालिटीचं नसेल तरी सुद्धा मानेवर ताण पडू शकतो. सतत ड्रायव्हिंग करणारे जे लोक असतात त्यांना हा त्रास होऊ शकतो. त्यामुळे मान हे एकाच अवस्थेत जास्त वेळ जेव्हा आपण ठेवली जाते त्यावेळी मानदुखीचा त्रास होऊ शकतो. जर्क बसल्यामुळे सुद्धा मानदुखीचा त्रास होऊ शकतो. गाडी चालवताना, टू व्हीलर चालवताना, बसमधून जात असताना, ट्रेनमधून जात असताना, खड्ड्यात जात असताना जर जर्क बसला तरी सुद्धा मानदुखी होऊ शकते. कंबर आणि गुडघेदुखीचे काय? बरोबर. कंबरदुखीचं तसंच आहे. कंबरदुखीमध्ये सुद्धा आपण जर जास्त वेळ एका ठिकाणी बसून राहिलो तर कंबर दुखते, कंबरेच्या भागातले स्नायू हे घट्ट होतात. आणि कसं आहे की आपल्याला असं वाटतं की मला कंबर दुखी का, मी तर काहीच करत नाही, मी काय धावत नाही, पळत नाही, मी कुठे पडलेलो नाही. पण एका जागी जरी बसून राहिलं तरी सुद्धा तिथले जे स्नायू असतात कंबरेचे ते हळूहळू शॉर्ट होतात आणि घट्ट व्हायला लागतात. आणि त्यामुळे होतं वयाप्रमाणे मणक्यांच्या आतमध्ये डिजनरेशन व्हायला लागतं. कसं आहे की आपलं वय वाढल्यानंतर डोक्यावरचे केस जातात, केस पांढरे होतात, हे सगळ्यांना माहित आहे. डोळ्यांचे सुद्धा आपल्याला काही प्रॉब्लेम सुरू होतात. जसं जसं वय वाढत जातं तसं तसं हाडांमध्ये, मणक्यांमध्ये सुद्धा त्रास होतो. मणक्यांची गादी आहे ती अगदी चेपल्यासारखी होऊन जाते. तिथे ऑक्सिजनेटेड ब्लड पोचत नाही, ड्राय व्हायला लागते, डिजनरेशन होतं आणि त्यामुळे सुद्धा मणक्यांचे आजार होतात. आणि त्यामुळे मग मणक्यात जेव्हा हे आजार दिसायला लागले की त्याच्या आजूबाजूला असणाऱ्या ज्या नर्व्ज आहेत त्याच्यावर प्रेशर येतं, तिथे इन्फ्लामेशन होतं आणि मग कंबरदुखी व्हायला लागते. मग सकाळी उठता येत नाही, मुवमेंट करता येत नाही, कंबरेपासून पायात वेदना जातात आणि मग पाय ठणका लागतो आणि नकोसं वाटतं. अशा प्रकारे हे कंबरदुखीची वेगवेगळी कारणं असतात. खेळाडूंमध्ये सुद्धा आपल्याला असं दिसून येतं, खेळताना सुद्धा कंबरेच्या भागात जर्क बसतात. अनेक जण काय करतात की आपण व्यायाम न करता सुट्टीच्या दिवशी खेळायला जातो. आज सुट्टी आहे चला आपण क्रिकेट खेळू, सोसायटीमध्ये फुटबॉल खेळू आणि मग त्यांना अचानकपणे कंबरदुखी. अत्यंत महत्वाची तुम्ही माहिती देत आहात. मला प्रेक्षकांना सुद्धा उत्सुकता तुमच्याशी बोलण्याची. नगरवरून अतुल आहेत, त्यांना तुम्हाला प्रश्न विचारायचा आहे. अतुल बोला, काय प्रश्न आहे तुमचा? नमस्कार. ते माझं आहे ना उजवा पायाची खूप आग होते, तळपायाची ना खूप आग होते संध्याकाळच्या वेळी. एकाच पायाची होते? हो, एकाच उजव्या पायाची होते. ओके. आणि तुम्ही काय ड्रायव्हिंग वगैरे करता का? हो, ड्रायव्हिंग करतो. पण ड्रायव्हिंग करता का? म्हणजे जास्त ड्रायव्हिंग नाही करत. ड्रायव्हिंग करता का? हो, थोड्या प्रमाणात करतात असं म्हणतात. आतुल, तुमचं वय काय? आणि वय 37 आहे. 37. बरं. तरुण आहेत पण ड्रायव्हिंग करतात असं ते बोललेले. हो हो. नाही, कसं आहे की एकाच पायाची आग होते ना, त्याचं कारण वेगळी असतं. कारण दोन्ही पायांची आग होतात त्यावेळी त्याची कारणं वेगळी असतात. बऱ्याच लोकांच्या डायबिटीस न्यूरोपॅथीमुळे पायांची आग होते. विटॅमिन B12 कमी असेल त्यामुळे होऊ शकते. न्युरोलॉजिकल म्हणजे कंबरेपासून पायात जाणारे काही नर्व्ज असतात त्यामुळे होऊ शकते. आता तळपायचे आग एकाच पायाचे होते तर त्याचं डायग्नोसिस आपल्याला नीट करणं आवश्यक असतं. की म्हणून मी काम विचारलं मुद्दा की बरेच लोक जेव्हा ड्रायव्हिंग करतात त्यावेळी उजवा पाय हा मॅक्झिमम वापरला जातो क्लच आणि ब्रेकवर. आणि तो सीटची जर नीट डिस्टन्स नसेल तर आपला हॅमस्ट्रिंग मसल आहे त्याला ताण पडतो.
आणि त्याला ताण पडून पडून काफ मसल्सवर ताण पडतो आणि मग पायामध्ये नमनेस किंवा मग आग होणं अशा प्रकारच्या गोष्टी होऊ शकतात. कारण एकाच पायामध्ये त्यांना असं जे जाणवतंय त्यामुळे त्याचं जे कारण आहे ते मेडिकली आपण नाही शोधू शकत पण अशा प्रकारे त्याचं कारण असू शकतं. त्यामुळे पायांमध्ये स्ट्रेचिंग करणं, तळपायाला आपण ज्यांना पायांना आग होते ना आता ह्यांना एका पायाला, ज्या बऱ्याच लोकांना पायांना आग होते, तर गायीचं जे तूप असतं ना गायीच्या तुपाने जर तळपायाला मसाज केला तर त्याचा खूप चांगला फायदा होतो. त्याचबरोबर जर काशाची वाटी मसाज करताना जर काशाची वाटी घेतली आणि त्याने जर घर्षण केल्यानंतर आपल्याला असं दिसतं की थोड्या वेळातच तिथे काळपटपणा येतो. ते जे तूप असतं त्वचेला ते तूप असतं ते काळं होतं आणि मग तो काळं ते काळपटपणा तो पुसून काढायचा, परत घासायला सुरुवात करायची. असं ते करत राहिल्यानंतर हीट कमी होते. आता ह्या ज्या प्राचीन ज्या गोष्टी आहेत ना याकडे आता सगळं जग परत यायला लागलेलं आहे. कारण काय आहे की ह्याच गोष्टीचं महत्व आता कळायला लागलेलं आहे की आता बघा तुम्हाला सगळ्यांना सांगण्यात येतं की आरो वॉटर चांगलं नाही आहे, त्यात मिनरल्स नसतात, तुम्ही बिसले बॉटल वॉटर मिनरल वॉटर पिता त्यात काही नसतं, तुम्ही जर मातीच्या भांड्यात जर पाणी ठेवलं तर ते सगळ्यात उत्तम पाणी आहे, मातीची भांडी जर जेवणासाठी वापरली तर सगळ्यात उत्तम आहेत. तसंच आता ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत ना ह्या करणं फार इम्पॉर्टंट आहे आणि ह्या जर केल्या तर आपल्याला खूपच चांगलं आपल्या शरीरासाठी बेनिफिट मिळत असतो. अगदी अगदी सर. आणि आता मला वाटतं बाह्योपचाराचे फायदे पण किती आहेत हे सुद्धा लोकांना कळू लागलेलं आहे. तर एखादा रुग्ण तुमच्याकडे आल्यानंतर बाह्योपचार त्याला द्यायचे असतील तर मग अशा वेळेला तुम्ही उपचार पद्धती कशी निवडता? बरं, कसं की आता आपण मानदुखी आणि कंबरदुखीबद्दल आपण बोललो पण आपण आता जेव्हा गुडघेदुखीसाठी जेव्हा रुग्ण येतात आपल्याकडे त्यावेळी आम्ही पाहतो की गुडघ्याचं हे जे दुखणं आहे की हे का झालेलं आहे. कारण गुडघ्याचे अनेक दुखणे असतात. आता काय झालं की सध्याची जी गुडघ्याची दुखणी जी वाढायला लागली आहेत त्याला आपण म्हणतो की डी जनरेशन होतं. वय वाढल्यामुळे हळूहळू गुडघ्याची झीज होते. जसं प्रत्येक शरीर प्रत्येक गोष्टींची झीज होते तसं म्हणजे नवीन गाडी घेतली तर ती हळूहळू ती झिजणार आहे, त्याचे टायर खराब होणार आहे, गाडीचं मेंटेनन्स तसं आपल्या शरीरामध्ये गुडघे सुद्धा झीज होणार. तर आत्ताचा ऑस्टिओआर्थरायटिसचा प्रकार खूप जास्त वाढायला लागलेला आहे. त्या अनेक आर्थरायटिसचे प्रकार आहेत पण ऑस्टिओआर्थरायटिसमध्ये जी झीज होते ती झीज थांबवण्यासाठी आपण वेगवेगळे उपाय करतो. की आता झीज झाली म्हणजे काय, आता ही दोन हाड आहेत गुडघ्याची तर ही अशा प्रकारे अंतर असतं दोन्ही हाडांमध्ये पण ज्यावेळी आपण मुव्हमेंट करायला जातो तेव्हा ती हाडाशी टच होतात आणि ज्यावेळी हे हाड दोन्ही हाडं जेव्हा जवळजवळ यायला लागतात त्यावेळी ते आणखी टच व्हायला लागतात. त्याच्या आतमध्ये जे कार्टिलेज असतं किंवा एक कुशनिंग असतं आतमध्ये त्याच्यावर अतिरिक्त ताण येतो आणि मग ते घासायला लागतं. पण हे जेव्हा घासायला लागतं त्यावेळी ते कशामुळे घासलं जातं याचा चिकित्सामध्ये बरीच वर्ष आम्ही अभ्यास केला आणि त्याचा अभ्यास केल्यानंतर आमच्या असं लक्षात आलं की फक्त ही हाडं घासण्याचं जे कारण आहे ते फक्त वजन वाढलेलं नसून किंवा आणखी तिथलं वंगण कशामुळे कमी होत आहे तर आपल्या शरीरामध्ये असलेली स्नायू संस्था ते सगळे जे त्रुटी आहेत त्या सगळ्या दूर होतात बायोकॅरामध्ये. काही प्रेक्षक सुद्धा आहेत त्यांना तुमच्याशी संवाद साधायचा आहे. मधुसूदन पाटील आहेत, विचार प्रश्न काय तुमचा? हॅलो. हा बोला मधुसूदनजी. हा माझी दुखते आणि लेफ्ट साईडचा हात दुखतो, फ्रोझन शोल्डर म्हणतात. बरोबर. डायबिटीस आहे का? डायबिटीस आहे मला आणि शुगर आहे. हा मला शुगर आहे म्हटलं. नक्की कळलं मधुसूदन. ठीक आहे, तुमचा प्रश्न कळला. त्यांना कारण बऱ्याचशा डायबिटीसच्या रुग्णांमध्ये हा फ्रोझन शोल्डरचा प्रकार हा खूप जास्त असतो आणि त्यामुळे शुगर कंट्रोल करणं आणि ज्यावेळी ज्या व्यक्तींना शुगर आहे डायबिटीसचा त्रास आहे त्यांना खांदा किंवा हात दुखायला लागला की त्वरित त्याचे उपचार करून घेणं इम्पॉर्टंट आहे. कारण त्यांना आलेली खांदेदुखी ही लवकर बरी होत नाही आणि त्यामुळे जे काही डायबिटीसचे रुग्ण असेल त्या सगळ्यांना माझं सांगणं आहे की हात दुखायला लागला खांदा दुखायला लागला की त्वरित उपचार करा आणि मग त्यापासून आपल्याला मुक्ती मिळवता येते. पण जर खूप फ्रोझन शोल्डर झाला तर त्यासाठी वेगवेगळ्या पद्धतीचे बाह्योपचार आहेत, ते जर बाह्योपचार करून घेतले तर ह्या खांदेदुखीसाठी खूप चांगल्या पद्धतीचा फायदा होतो. सर, आपली चर्चा पुढे जाण्यापूर्वी एक आणखीन एक आपण फोन घेऊया. पुण्यातून सुवर्ण आहेत, त्यांना तुम्हाला प्रश्न विचारायचा. विचारा सुवर्ण, काय प्रश्न? हॅलो. हा सुवर्ण, विचारा प्रश्न. अच्छा अच्छा, मला ते एक हे करायचं होतं, माझी कंबर दुखते आहे. ओके. आणि या साईडला दुखायची, आता या साईडला दुखायला सुरुवात केली आहे. ओके. डाव्या उजव्या साईडला दुखते. ओके. कॉर्नर लास्ट. ओके. आणि त्याच्यापासून पायापर्यंत दुखणं जाते त्याचं. बरोबर आहे. सुवर्ण, तुम्ही गृहिणी आहात का, कुठे काम करता?
नाही नाही मी हाऊसवाईफच आहे. बरं बरं. आणि पायापर्यंत जेव्हा दुखणं जातं तेव्हा मांडीच्या साईडने आणि समोरून जात आहे का? नाही मागच्या बाजूने जात आहे. एडी खालच्या एडी एडीला मागच्या बाजूला जात आहे. ओके ओके. टू व्हीलर चालवता? नाही. बसता टू व्हीलरवर? हो बसते. हा बसताना एका बाजूने बसता का दोन्ही बाजूला पाय सोडून? नाही नाही एका बाजूला बसते. हा हा मुद्दाम प्रश्न विचारतोय सगळ्यांसाठी आहे सुवर्णताई हा. कारण आपल्या महाराष्ट्रामध्ये सगळे जे टू व्हीलरवर आपल्या ज्या महिला बसतात त्या मागे बसताना एका बाजूने बसतात आणि बराच अंतरचा प्रवास करत असतात. एकदम रमाकांत सर अत्यंत महत्वाचा प्रश्न आहे. सविस्तर उत्तर मी तुमच्याकडून घेणार आहे मात्र एका छोट्याशा ब्रेक नंतर. आणि उपचार पद्धतीविषयी देखील मी तुमच्याशी संवाद साधणार आहे. नक्कीच. इतगुजा खास कार्यक्रमात वेळ झाला एका छोट्याशा ब्रेकची. पाहत रहा झी 24 तास. राय पाऊल पुढे. हितगुजा खास कार्यक्रमात ब्रेक नंतर आपलं पुन्हा एकदा स्वागत. मान कंबर गुडघेदुखीवर बाह्य उपचार या विषयावर आपण चर्चा करतो. या विषयातले तज्ञ रमाकांत देवरुखकर आपल्याला मार्गदर्शन करतात. रमाकांतजी ब्रेक पूर्वी पुण्यातून सुवर्णा यांचा फोन होता. कंबरदुखीचा प्रश्न होता त्यांचा. तर सुवर्णाताईंचा जो फोन होता त्यामध्ये त्यांना कंबरदुखी आणि कंबरेच्या बाहेरच्या बाजूला दुखून त्यांना पायाच्या मागेपर्यंत दुखतंय आणि टाचेपर्यंत दुखतंय. आता मी त्यांना जो प्रश्न विचारला होता की त्यांना टू व्हीलरच्या मागे त्या बसतात त्यावेळी त्या एका बाजूने बसतात. आता तुम्ही पाहिलं असेल की ज्यावेळी एका बाजूने बसल्यानंतर टू व्हीलरला एक बॅलन्स राहत नाही आणि कंबरेच्या वेगवेगळ्या भागांवर अतिरिक्त ताण पडतो. सलग ताण पडत नाही. मागची सीट नीट नसते. खड्डे असतात टू व्हीलरवर. थोडासा डिस्टन्स असेल एखाद किलोमीटर तर ठीक आहे समजू शकतो. पण 5-5 किलोमीटर 25 किलोमीटर कधी कधी गावाला जातात लोक मी पाहिलेले आहेत. त्याबरोबर मुलं लहान मुलांना दोन मुलं बरोबर पुढे असतात. त्यावेळी पोश्चर नीट राहू शकत नाही कंबरेचा आणि त्यामुळे कंबरेच्या भागाला ताण येणारच आहे. त्यामुळे कंबरेच्या भागामध्ये मणक्यावर ताण येतो. स्नायूंवर ताण येतो. पर्टिक्युलर एका बाजूच्या स्नायूंवर तिथल्या बाजूचे जे एसआय जॉईंट असतात तिथे सूज येते आणि मग त्यामुळे कंबर दुखी होते. पाय दुखायला लागतो. पाय जड होतो. अशा प्रकारचे लक्षणं दिसतात. कधी एक पाय दुखायला लागतो कधी दुसरा पाय. त्यामुळे माझं मॅक्झिमम महिलांना माझं असं सांगणं की तुम्हाला टू व्हीलरचा जर प्रवास करायचा असेल ज्यांना शक्य आहे ना त्यांनी दोन्ही बाजूला पाय टाकून बसावं. शक्य असेल त्या पद्धतीने जर बसलं तर अतिशय चांगलं. त्याने इतका ताण येणार नाही. पोश्चर नीट राहील आणि यांचं जे आता जे आहे दुखण्याचं प्रमाण ते टाचेचं दुखणं आहे तसंच कंबरेच्या भागात स्नायूंचं दुखणं असू शकतं. त्यामुळे फक्त मणक्यामध्येच दोष असेल आणि त्यामुळेच पाय दुखतोय असं नसतं. कधी कधी स्नायूंमध्ये दोष असतात. स्नायूंमध्ये ट्रिगर पॉईंट असतात. त्यामुळे त्यांच्या स्नायूंमध्ये ट्रिगर पॉईंट असतील. इन्फ्लामेशन थोडं असेल. कमरेच्या एसआय जॉईंटमध्ये सूज असेल. त्याने वेगवेगळे जर बाह्योपचार त्यांनी केले तर त्याला त्यांना फायदा होऊ शकतो. पण थोडंसं दुखणं असेल तर निदान आपण व्यायाम स्ट्रेचिंग करून सुद्धा फायदा होऊ शकतो. मऊ गादी असेल तर मऊ गादीवर झोपू नका. गादी कॉयरची किंवा थोडं हार्ड बेड हार्ड डेन्सिटीची गादी सगळ्यांनी वापरावी. सोफ्यावर बसायची खूप सवय असते त्यामुळे कंबरदुखी वाढते. त्यामुळे नरम सोफा जर घरात असेल तर कृपया तो दान करा किंवा विकून टाका आणि कडक सोफा घ्या आणि जेणेकरून डॉक्टरला देणारे द्यायचे पैसे वाचतील. सर तुम्ही अत्यंत महत्वाची बातमी देते. आणखी काही प्रेक्षक आहेत त्यांना तुमच्याशी संवाद साधायचा आहे. नांदेडहून नंदा देशमुख यांचा फोन आहे. नंदा विचारा काय प्रश्न आहे तुमचा. डाव्या पायाचा गुडघा दुखत आहे आणि शोल्डर डाव्या हाताला. डाव्या पायाचा गुडघा आणि डाव्या हाताचा शोल्डर. ओके. एक बाजू दुखते पूर्णपणे त्यांची. आता कसं आहे बऱ्याच लोकांना हा त्रास असतो की शरीराची एक बाजू दुखते. पहिल्यांदा मान दुखायला लागते. मग खांदा दुखतो. कधी कंबर दुखते. गुडघा दुखतो. मॅक्झिमम लोकांचं वरून खालपर्यंत दुखणं जातं. काही पर्टिक्युलर लोकांचंच फक्त खाली पहिल्यांदा दुखायला लागतं पायात मग वर दुखणं येतं. पण वरून दुखणं व्हायची लोकांना खूप असते. तर ह्यासाठी एका बाजूचे स्नायू शरीराच्या हे अफेक्टेड होत हे दुखणं होतं आणि मग त्या बाजूच्या गुडघ्यांवर अतिरिक्त ताण येतो. जसं आपण म्हणतो ना की आपल्याला गाडीची अलाइनमेंट केली नाही तर आपले टायर घासले जातात गाडीचे. त्यामुळे तुम्ही जाऊन अलाइनमेंट करता व्हील बॅलन्सिंग करता तसं आपल्या शरीरामध्ये सुद्धा अलाइनमेंट करणं आवश्यक असतं. ते अलाइनमेंट आपल्याकडे चिकित्सामध्ये होतं आणि ते केल्यामुळे एकाच गुडघ्यावर येणारा ताण निघून जातो आणि त्यामुळे मग
बऱ्याच लोकांचं हे दुखणं कमी होतं आणि मग आपली गुडघेदुखी मानदुखी सुद्धा कमी होते. त्यासाठी वेगवेगळ्या पद्धतीचे बाह्योपचार आपण करतो. अशा प्रकारची दुखणी येणार म्हणजे गुडघेदुखी ऑस्टिओआर्थरायटिससाठी जे सांगितलेले असतात की आत्ता तुम्हाला ऑपरेशन लगेच करायला लागेल, ऑपरेशन करायची गरज आतापर्यंत आपल्याकडे आलेल्या रुग्णांना कधी लागलेली नाही. मानदुखीसाठी कंबरदुखीसाठी सुद्धा आलेले अनेक रुग्ण आपल्याकडे अतिशय चांगल्या पद्धतीने बरे होऊन जातात आणि नेहमीपेक्षाही चांगलं आयुष्य जगतात असं आपल्याला लक्षात आलं की हे बाह्योपचार या प्राचीन विद्या आहेत ह्या आता अतिशय उपयुक्त असं ठरायला लागलेल्या आहेत. इवन आता अॅक्युपंक्चर आणि तत्सम ज्या बाह्योपचार आहेत, बाह्योपचार घेऊन आपण कायमस्वरूपी तो उपचार पद्धती स्थिर राहू शकते, फायदा कायमस्वरूपी आयुष्य. आता हे का सांगतो आम्ही, कारण आम्ही आता काल प्रॅक्टिस करत नाहीये तर गेली 35 वर्ष करतोय आणि 35 वर्ष अनेक रुग्ण जे येऊन गेले त्यापैकी आता इथे तुम्ही पाहताय की पहिल्या व्हिडिओमध्ये आपल्याला एक रुग्ण दिसतात की कसे चढतात, जिना चढता येत नाही. दुसऱ्या व्हिडिओमध्ये आपल्याला त्या दृश्य दिसतंय की अतिशय चांगल्या पद्धतीने ते आता चढायला उतरायला लागले. तर हे रुग्ण आम्हाला ट्रीटमेंट करताना तर आम्ही पाहतो इम्प्रुव्हमेंट, पण नंतर काही कारणांसाठी आमच्याकडे जेव्हा येतात, कुठे दुसऱ्या पेशंट्सना घेऊन येतात, नातेवाईकांना घेऊन येतात, त्यावेळी आम्हाला असं आम्ही त्यांना विचारतो की तुम्हाला तुम्ही गुडघेदुखीसाठी आला होतात, ऑपरेशनसाठी आला करणार होतात, काय झालं तुमचं, कसं आहे ट्रीटमेंट? होतं म्हणजे आम्हाला गेल्या 15 वर्षात त्रास नाही, 20 वर्ष झाली आम्हाला काही त्रास नाही, 25 वर्ष झाली व्याधीतून पूर्णपणे मुक्ती मिळते. त्यामुळे यावरून आम्ही हे सांगू शकतो की खरंच हे आश्चर्यकारक आहे की यातून पूर्णपणे मुक्ती मिळते, परत परत ट्रीटमेंटसाठी यावं लागत नाही. सर, या उपचाराचा कालावधी काय आहे, बाह्योपचार उपचार? आता कसं आहे की आपलं आता दुखणं किती जुनं आहे, किती डिजनरेशन आहे, त्या पद्धतीने त्याचा कालावधी आम्ही पहिल्या दिवशी जेव्हा पेशंट येतो त्यावेळी आम्ही ते ठरवतो. म्हणजे समजा आता तुमचं दुखणं 3 वर्षाचं असेल तर तुम्ही 3 महिने पकडा, 10 वर्ष असेल तर 10 महिने, 15 वर्ष असेल तर 15 महिने. पण इतकं काळ सतत ट्रीटमेंटची गरज नसते. सुरुवातीचे 3 महिने आहेत ना हे अतिशय इम्पॉर्टंट असतात. या खूप म्हणजे ज्यांना ऑपरेशन करायला सांगितलेलं असतं त्या रुग्णांचं म्हणतो मी, पहिल्या 3 महिन्यामध्ये आम्ही जास्त ट्रीटमेंट्स करतो, नंतर महिन्यातले काही दिवस, मग 2 महिन्यातले काही दिवस, हळूहळू आम्ही त्यांना सुट्टी देत देत फक्त ऑब्झर्वेशन करतो आणि मग पाहतो की वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटी त्यांना करायला लावतो की आता हे करा ते करा, तुम्ही फिरायला जा, चालायला जा, जिना चढा, थोडे व्यायाम करा, सगळ्या गोष्टी करा, रुटीन करा. पण एक मुद्दा महत्वाचा आहे, आता आपला कार्यक्रम पहिल्यांदाच कुठला तरी एखादा ग्रामीण भागातील प्रेक्षक बघत असेल बरोबर, तर त्यांनी आपल्याला संपर्क कसा करायचा आणि त्याला उपचार पद्धती कुठे मिळेल, आपल्या राज्यात कुठे कुठे केंद्र? बरोबर, आपल्या राज्यामध्ये नाशिक इथे केंद्र आहे, नाशिकमध्ये कॉलेज रोड इथे केंद्र आहे डिसोजा कॉलनीमध्ये, पुण्यामध्ये आपलं केंद्र आहे कर्वे रोड नर्स स्टॉपच्या बाजूला, तसंच आपलं चिंचवड इथे एक केंद्र आहे, त्यामुळे तिकडचीच लोक तिथे येऊ शकतात. मुंबईमध्ये आपलं दादर शिवाजी पार्क इथे केंद्र आहे, बोरिवली इथे केंद्र आहे, बोरिवली पश्चिम येते मंटपेश्वर रोडला, तसंच आपलं ठाणे इथे हरिनिवास जवळ केंद्र आहे, डोंबिवली इथे आपलं केंद्र आहे एव्हरेस्ट कॉलनीमध्ये, आणि वाशी इथे केंद्र आहे आपलं शबरी हॉटेलच्या बाजूला. अशी वेगवेगळ्या ठिकाणी ही केंद्र आहेत आणि इथे संपूर्णपणे बाह्य उपचारावर भर दिला जातो. शरीरामध्ये जे काही आजार आपल्या झालेले असतात त्याला शरीराच्या बाहेरून वेगवेगळ्या चिकित्सा पद्धती वापरून जर आपण ट्रीटमेंट केली तर ते बरं होतात असं हे इतक्या वर्षाच्या अभ्यासाने दिसून आलेलं आहे. अगदी बरोबर आहे. कार्यक्रमात वेळ थोडा, आपण शेवटी प्रेक्षकांना आपण महत्वाची माहिती देऊ की कसा संपर्क करायचा. मान कंबर गुडघेदुखी आणि संधिपातासाठी अपॉइंटमेंट घ्यायची असेल तर चिकित्सा वेलनेसच्या खालील क्रमांकावर संपर्क साधा. संपर्क 9870238189. तर बघा सर, बाह्योपचार घेऊन आपण तंदुरुस्त कसं राहू शकतो याची खूप छान माहिती तुम्ही दिली. आमच्या स्टुडिओमध्ये आला त्याबद्दल धन्यवाद. धन्यवाद. इतकुच्या विशेष कार्यक्रमात आता इथेच थांबते. ताज्या बातम्यांसाठी पाहत राहा झी 24 तास. रहा एक पाऊल पुढे.